नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. बसा बसा. ज्याची तुम्हाला प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळाची यादी पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना विचारून त्यांना विश्वासात घेऊन तयार केली आहे, ती जाहीर करतो. महसूल मंत्री साहेबराव पाचपुते. आता गृह खातं. गृहमंत्री आहेत अधिकराव बारहाते. अर्थमंत्री सुरेशदादा पाठक. ही नावं म्हणजे आपण दिलेल्या वचनाचा भंग आहे सर. त्यावर आपण नंतर चर्चा करू, आधी यादी तर घ्या. सर, तुम्हाला ऐनवेळी यादीमध्ये खूप फेरफार करावे लागले तसं दिसतंय, त्याचं नेमकं कारण काय? मुख्यमंत्री अस्वस्थते जाणवते आपल्याला. तुमची अस्वस्थता नेमकी कशामुळे आहे याचं कारण कळणं आवश्यक आहे. सर, सगळे घोटाळ्यामध्ये अडकलेले असताना एक मिनिट सर, प्लीज या प्रश्नांची उत्तरं द्या. सर, प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सर, पत्रकार परिषद अर्धवट सोडून आपण निघालात, काही खास कारण? नाही, छातीत कळ आली म्हणून उठलो. हे तुमची कळ राजकीय अस्वस्थपणामुळे हे लक्षात आलंय. मी ठीक आहे. साहेब साहेब साहेब, एक प्रश्न सर. सर, भ्रष्टाचारी लोकांना मंत्रिमंडळात घेणार नाही असं वचन आहे जाहीरनाम्यात. वचनाला अनुसरूनच मंत्रिमंडळाची यादी बनवली. ऐनवेळी यादीत फेरफार झालाय असा आमचा अंदाज आहे. अंदाज कोणी काही काढू शकतं, यावर बंधन कसं ठेवणार? सर, तुमच्यावर कोणाचा रिमोट कंट्रोल आहे का? रिमोट कंट्रोल मशीन्स नसतो, माणसांना नाही. काहीतरी खूप मोठा घोळ झालेला दिसतोय. नाही तर यशवंतराव कधीच अशी खोचक आणि तुटक उत्तरं देत नाहीत. हो ना, ते कधीच कधीच अशी उत्तरं देत नाहीत आणि प्रेसलाही टाळत नाहीत. मला तर वाटतं याही मुख्यमंत्र्यांना कळसूत्री बाहुलीसारखंच काम करावं लागणार. काम त्यांनी कसंही करू देत, पण आता ज्यांना मंत्रिमंडळातून डावललंय ते विरोधी पक्षाचा नेता भुजंगराव डोंगळे यांच्याबरोबर गेले नाहीत म्हणजे मिळवलं. चला चला. होय होय, भेटू डोंगळे साहेबांना, भेटूया चला. अरे आले वाटत, या या या. नमस्कार बबनराव, या या, तुम्ही येणार याची खात्री होतीच. बसा बसा बसा. मंडळी काय, आपली अजून एकजूट व्हायचे ना म्हणून प्रेसला बोलवलेलं नाही, म्हणलं आपण आधी बोलून घ्यावं. कसे देवकाते सर, अहो तुमच्यासारखा प्राध्यापक माणूस गृह खात्याला परवडणारा नव्हता, कारण तुम्ही लोक तुमच्या मेंदूने विचार करता, पण तुमच्या सत्ताधारी पक्षामध्ये मेंदू कवटीतून काढून किडनीत ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही काय माझ्या पक्षात यावं म्हणून सांगत नाही मी तुम्हाला, पण जरा विचार करा. 20-20 वर्ष झाली एकनिष्ठ राहून काय पदरात पडलं? आणि इथून पुढं पण काय फक्त मीटिंग झाल्यावर आजमाची उचला उचलीच करणार का काय? साहेब त्यांना काही बोलू नका, ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पण तरी सुद्धा किती दिवस, किती दिवस या बिनलायकीच्या मंत्र्यांच्या जेवणानंतर त्यांची खरकटी उष्टी काढत बसणार? अहो आज ना उद्या मिळेल ना मंत्रीपद, माणूस आशेवर जगतो काय की. म्हणूनच सांगतोय आमच्याकडं आला तर ही परिस्थिती बदलेल. हे काय जागा रिकाम्याच आहेत, विरोधी पक्षात एकदम मानाचं स्थान मिळेल तुम्हाला. हा आणि नो रिमोट कंट्रोल, नो कळसूत्री बावली, नो पपेठा. अहो पण ते होणार कधी? लगेचच लगेचच. हा पण तुम्ही तुमच्या सत्ताधारी पक्षात 5 वर्ष राहिलात तर नक्की होणार नाही याची खात्री देतो. मायला 5 वर्षानंतरही पुण्यांदा सत्ता आलीच तर
हायकमांड तुमच्यावर मी अर्बान झाला तर होईल काहीतरी बघू, विचार करू आम्ही. करा की बक्कळ विचार करा. काय तुमच्या पक्षाचं चित्र स्पष्ट आहे. या मंत्रिमंडळाच्या यादीतून आता महाराष्ट्र समोर आलंच आहे की सर, ते चित्र पुन्हा एकदा नीट बघा, मग तुमच्या लक्षात येईल. राजकारण हा मायेचा खेळ आहे. या साहेबराव. हे घ्या. नमस्कार. एवढा छोटा पुष्पगुच्छ आणला या वेळेला घ्या ना सांभाळून. तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला महसूल खातं दिलंय, कुरण दिलंय चरायला. नाही पण जरा ठीक आहे, महसूल खात्याचा विचार करावा लागेल. नाही याच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठा असा उद्या परवा आणून देतो ना पुष्प. उद्या का परवा, फार वेळ घालवू नका. नाही मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये तुमचं नाव तर लिहिलेलं आहे, पण शपथविधीच्या वेळेला कदाचित तिसराच. नको नको नको, तसं करू नका. आत्ताच्या आता जातो आणि याच्यापेक्षाही मोठा पुष्पगुच्छ आणून तुमच्या हातात देतो. येतो भाई साहेब, येतो भाई साहेब, येतो येतो. एक दोन तीन चार पाच सहा. नाही पण दुपारपर्यंत वेळ नाही मला. ठेवा. नमस्कार. नमस्कार. बोला साहेब. आमच्यानंतर राजकारणात आलेल्या मंडळींनी पांढरे कपडे घालून प्रचंड काळी संपत्ती गोळा केली आणि हे काही योग्य नव्हे असं. पण आम्ही मात्र खूप समाधानी आहोत. अहो आपल्यासारखा माणूस मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसला. आता ही गादी राहिली नाही बाबा, खुर्ची झाली आहे. खूप काळ लोटला स्वातंत्र्याला, आता दिवसही बदलले. दिवस बदलले नाही सर, आम्हा स्वातंत्र्य सैनिकांचा काळच आटोपला. काहीतरी कर बाबा आमच्यासाठी. का, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? 40 वर्षापूर्वी मंजूर झालेले प्लॉट आम्हा स्वातंत्र्य सैनिकांना आजही मिळाले नाही. चक्र मारून मारून जीव थकला. आता तुम्ही 7वे मुख्यमंत्री आहात हो. स्वातंत्र्य लढ्यात अखंड भारताची जमीन ब्रिटिशांकडून मिळवण्यात यश मिळालं साहेब, पण अनेक खेटे घालून एक साधा प्लॉट देखील आमच्या पदरात पडला नाही. काहीतरी कर बाबा, आमच्या मुलासारखं तू हात जोडतो. सावंत मॅडम. येस सर. स्वातंत्र्य सैनिकांसाठी मंजूर झालेल्या प्लॉटची फाईल पाहते सर. होईल तुमचं काम. मी आश्वासन देत नाही, शब्द देतो. शब्द देताय? इतर मंत्र्यांनी सुद्धा तुमचा आदर्श ठेवला पाहिजे. अहो शर्लेशकर, सरकारकडून प्लॉट घेतोय आपण, आदर्श हा शब्द जरा जपून वापरा. आज आपण आम्हाला वेळ दिली आणि खूप आभारी आहोत. आम्हाला सर्वांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून याचा स्वीकार करावा. आभारी आहे. आभारी आहोत. या चरख्यानं आपल्या देशाला खूप ताकद दिले, पण आता दोनच परवलीचे शब्द उरलेत, चर आणि खा. तुमचं काम होईल. येतो मी. हो साहेब.
सर येस सर ही ती स्वातंत्र्य सैनिकांची फाईल गुड सर 1971 च्या विधान भवनात तो प्लॉट मंजूर झालाय पण मग अडले कुठे ताबडतोब हस्तांतरणाचे पेपर्स तयार करा हस्तांतरणाच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मागच्या वेळी ही पूर्ण झाल्या होत्या सर मग काय दिल्लीहून फोन आला आणि कामाला स्थगिती आली कोणाचा फोन दिल्लीहून कुणाचा असणार सर सॉरी सर गुप्ततेची शपथ घेतली आहे मी ठीक आहे पण आता कोणत्याही फॉर्मॅलिटीजमध्ये अडकू नका कागदपत्र तयार झाले की त्यांना बोलावून घ्या दिल्लीला काय बोलायचंय ते मी बघून घेईन महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना ही जागा भेट देऊ आपण येस सर बाय द वे आहे कुठे ही जागा वर्ली सीफेसला आहे सर मोक्याच्या ठिकाणी जागा आहे म्हणून तर अडचणीही खूप आल्या ना कसल्या अडचणी अडचणी कसल्या लाल फितीच्या सर नेमाडे बोल हाँ साहब एक बातमी है तो वरुण सिफेस का जो प्लॉट है ना हाँ तो स्वातंत्र्य सैनिकांना द्यायच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले वा नेमाडे वा ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आता याच्या बदल्या तुझ्यासाठी आम्हाला खूप काहीतरी करावं लागेल अहो खूप काय नको भाई साहेब ते 10% मधनं फ्लॅटचं काम झालं म्हणजे बरं होईल अरे नेमाडे फ्लॅट फ्लॅट काय करत बसलायस अशी कामं करत राहिलास ना तर एक दिवस आम्ही तुला CM सुद्धा बनवू